नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चावडी म्हटलं की गप्पांचा फड रंगतो आणि गेल्या काही काळापासून आपण बघतो आहोत की निवडणुकांचं वारं आता वाहू लागलेलं आहे. शिवसेनेबद्दलचा निकाल आलेला आहे, राष्ट्रवादीचा निकाल जो आहे तो येऊ घातलेला आहे. 1.5 महिन्यांवरती आचारसंहिता आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते तापलेलं आहे. जागा कोणाला किती मिळणार आणि कुठे कुठे कोणकोण उमेदवार असणार, कुणाच्या काय काय महत्वाकांक्षा आहेत, कुणाला लोकसभेपर्यंत पोहोचायचंय, राजकारणामध्ये नवे गणितं काय होत आहेत, या सगळ्याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आज पंतप्रधान सुद्धा मुंबईत आहेत आणि त्यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलंय की आपलं मत जे आहे ते तुम्ही मतपेटीतून नोंदवा, तुमचे वैचारिक मतभेद जे असतील ते काहीही असतील. त्यामुळंच आता प्रत्येक गावच्या प्रत्येक चावडीवरती राजकारणाचा फड दिवसा ढवळ्या आणि रात्री संध्याकाळी सुद्धा रंगू लागलेला आहे. प्रत्येक चहाच्या टपरीवरती सुद्धा चाय पे चर्चावरती राजकारणाची चर्चा आहे आणि त्यामुळंच हे सगळं सुरू असतानाच आज आपल्याकडे चावडीवरती गप्पा मारण्यासाठी स्वतः संभाजीराजे छत्रपती आलेले आहेत. राजे, आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर राजघराण्यांबद्दल खूप औत्सुक्य असतं, त्यामुळं बाकीचे प्रश्न तर आहेतच, पण इन जनरल तुमचे मित्रांनी कधी तुम्हाला नावाने हाक मारले की आज सगळे राजेच म्हणून हाक मारतात? शालेय जीवनात असताना म्हणजे सगळे राजेच म्हणायचे, म्हणजे कोल्हापूरला जे मी शिकत होतो त्यावेळी. मग एक मला वाटते चौथीला मी राजकोटला गेलो शिकायला, म्हणजे राजकुमार कॉलेज राजकोट, म्हणजे जिथं राजेश्वरी छत्रपती शाहू महाराज शिकले होते. त्या ठिकाणी मला असं वाटते सगळे संभाजी म्हणायचे. मग MBAच्या टाईमला थोडंसं कॉस्मोपॉलिटन क्राऊड असल्यामुळं एक मोजके 5-10 लोक असते ते बोलतात, पण ते केव्हा माझी फार इच्छा असायची संभाजी महाराज. मी आजही म्हणताना की मी दिस इज संभाजीराजे स्पीकिंग असं म्हणत नाही, संभाजी छत्रपतीच म्हणतो मी. पण ते काय, हे शिवाजी महाराजांच्या ज्या घराण्यात जन्म झाल्यामुळं तो लोकांचा फार आदर असतो आणि एक सन्मानपूर्वक मी असं केव्हा तरी माझ्या फेसबुक पेजवर सुद्धा संभाजी छत्रपती टाकलं की मला म्हणतात एकरी का तुम्ही लिहिता, स्वतःलाच मला म्हणतात एकरी का लिहिता तुम्ही. म्हणजे मी कसं लिहू राजे, मी लोकशाही संपलं राजेशाही, ते असते पण एक पार्ट ऑफ लाईफ आहे. ते त्याचे प्लसेससुद्धा आहेत, मायनसेससुद्धा आहेत, पण आपण नेहमी प्लसेस बघायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. तुम्हाला मी आता आपण बाकी राजकीय गप्पा मारू, पण आता विषय निघालाय तर प्लसेस काय आणि मायनसेस काय, तुम्हाला काय काय वाटते, प्लस काय आणि मायनस काय, राजे असण्यातले काय तुम्हाला प्लसेस वाटतात आणि मायनस काय वाटतं? मायनस ऐकायला आम्हाला आवडेल, प्लस काय जनरली लोकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मायनस म्हणजे केव्हा तरी जसं लोक तुम्हाला ओळखायला लागलेत, अनेक लोकांना ओळखतात, पण तुम्ही त्या घराण्यातला असल्यामुळं आणि ज्यावेळी तुम्हाला ओळखतात, म्हणजे जो एक फ्रीडम असतो अनेक ठिकाणी जायचं, म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी मी पूर्वी कुठल्याही रेस्टॉरंटला जायचं आणि काही जेवायचं, काही मागवायचं, मित्रांच्यावर बसायचं, पण आता पुण्यात सुद्धा होत नाही ते. मुंबईसारख्या ठिकाणी शक्य आहे अजूनही, म्हणजे कॉस्मोपॉलिटन असल्यामुळं लगेच लोकांना लक्षात येत नाही. पण केव्हा ते आम्हीसुद्धा तुमच्यासारखंच आहोत ना, मग ज्यावेळेस आता मिसळ खायची असेल किंवा मटणाच्या जेवणावर तडाखा द्यायचा असेल, मग ते सगळ्यांचं लक्ष असते काय करायला नेमकं. तर ह्या थोड्या निगेटिव्ह बाबी आहेत, मायनसेस, निगेटिव्ह नाही, मायनसेस म्हणा. लोक आहेत ना, आता म्हणजे आम्ही जनरली जातो ना फिरायला, ते तर आम्हाला वाटलं मरीन ड्राईव्ह चक्कर मारे, आम्ही आपलं काय 3/4 पॅन्ट वगैरे शूज घालून आम्ही जाऊ शकतो, टी शर्ट वगैरे घालून, किंवा कुठे भजी खायचे चहाच्या टपरीवर उभे आहेत, असं कधी तुम्हाला कधी उभं राहायला मिळालंच नाही ना कधी असं? महाराष्ट्रात अवघड आहे, पण मला ज्या ज्यावेळी चान्स मिळतो तर दिल्लीत निश्चित जेवढा चान्स मिळेल तेवढे मी फिरतो इकडे तिकडे, पण शॉर्ट्सचा विषय नाही किंवा 3/4 विषय नाही. पण आता 2 दिवस सुट्टीला निघालोय मी, आजच निघालोय रात्री, हां 2-3 दिवस सुट्टीवर निघालोय, त्याच्यामुळे माझी मेजॉरिटी, माझी बॅग ही सगळी अशाच कपड्याने भरलेली आहे. तुम्ही MBA केलं असं म्हणाल, तुम्ही MBA कुठल्या कॉलेजमधून केलं आणि म्हणजे कॉलेजमध्ये ज्या वेळेला होतात तुम्ही त्यावेळेला सगळ्या लोकांना प्रश्न पडला असतो की इन जनरल क्रश वगैरे असतात ना, म्हणजे तर
म्हणजे आता ते मुभा असते का राजकारणात, आपलं पण काही क्रश आहे वगैरे घरी जाऊन सांगणे? क्रश तर मला वैयक्तिक मला विचारतो, माझा काही कुठं क्रश झाला नाही किंवा त्या भानगडीत मी पडलो नाही किंवा माझा तो स्वभाव नसेल किंवा ते त्या लाईनला केव्हा गेलो नाही. पण एक आठवण सांगायची म्हटलं तर मी एक राजाराम कॉलेजला होतो आणि ते 11वीत होतो आणि मला आठवते की मला मोठ्या महाराजांनी लुना दिली होती आणि आमचा एक माणूस दुसऱ्या गाडीवरून बाजूने जात असं. मग तिथं ते एक होते एक जण, तर त्यांनी माझं नाव प्रिन्स ठेवलं होतं, प्रिन्स. आणि मग ते अनेक मुलं म्हणायचे अरे प्रिन्सेस कम हियर, मग ते यायच्या. पण मी तिथं नसायचं, तर हे सगळ्या गोष्टी समजल्या हे म्हटले जरा जास्तच व्हायला लागलंय. मी ते कॉलेजच सोडलं, कॉलेज सोडलं, एका महिन्यात कॉलेज सोडलं आणि मग गेलो मी न्यू कॉलेजला. आणि न्यू कॉलेजला गेल्यावर तिथं सगळे न्यू कॉलेज म्हणजे काही सगळं ग्रामीण भागातले लोक तिथं येतात आणि राजाराम कॉलेज जरा असं हायफाय कॉलेज होतं. आणि मग मला वाटतं माझं लाईफस्टाईलसुद्धा तिथं चेंज झाली आणि माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या. आणि त्यावेळी मला लक्षात आलं हे सगळं हे कॉलेज लाईफ हे आपलं काम नाही आहे, म्हणून आपण खऱ्या अर्थाने एक चळवळीत म्हणा किंवा शाहू महाराजांनी जे कोल्हापूर घडवलं ती जबाबदारी आपली आहे आणि आपण त्या कामाने लागायला पाहिलं. आणि म्हणून माझं पूर्ण लाईफस्टाईल, माझं काम करण्याची पद्धत, माझे विचार करण्याची पद्धत ही सगळी त्या न्यू कॉलेजला गेल्यामुळं बदलले. एक ग्रामीण टच मुलांचा कसा असतो आणि आपली जबाबदारी किती, साधे लोक ते आहेत, आपण सुद्धा त्याप्रमाणे राहायला पाहिजे. म्हणजे इथंपर्यंत साधे लोक होते म्हणण्यापेक्षा नाही, इथपर्यंत ते साधे लोक होते की मी सुद्धा एवढं साधं वागायला लागलो की न्यू कॉलेजला मी गाडीतनं जाताना मी गाडी आजपर्यंत कॅम्पसमध्ये आत नेली नाही, गाडी बाहेर लावायचं मी आणि तिथून आत कॅम्पसमध्ये चालत जायचं. म्हणजे एवढे संस्कार माझ्यावर ते ॲटोमॅटिकली बिन सांगता ते निर्माण झाले होते. मला एक समजून घ्यायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये, एक कोल्हापूर गादी आणि एक सातारा गादी, एवढी तफावत कशी काय आहे? म्हणजे कसली तफावत? मला नाही वाटत तफावत काय आहे. काय असं तुमच्याकडे आम्ही बघतो जरा तुमचं व्यक्तिमत्व एकदम पूर्णपणे वेगळंच आहे आणि मला इलॅबोरेट करायला पाहिजे की तुम्ही समजून घ्या. दोघांच्या शैली, दोघांच्या स्टाईल, दोघांच्या शैली हे वेगळे आहेत ना. आणि कॉलर बिलर उडवत नाही काय? नाही, माझी कॉलर, माझी कॉलरच मोठी आहे ना, त्यामुळं आता त्यांची स्टाईल आहे, माझी स्टाईल वेगळी आहे. आणि मला वाटतं की आपण आपली स्टाईल सांभाळावी. त्यांच्या स्टाईलनी ते मोठे आहेत, माझ्या स्टाईलनी मी मोठं आहे. पण ह्या स्टाईल्स आणि ह्या पर्सनॅलिटीपेक्षा तुम्ही समाजाला काय देता ती स्टाईल महत्त्वाची आहे आणि समाजाला काय नेमकं आवडते. आणि शेवटी ॲट दी एंड ऑफ दी डे तुम्हाला स्वतःला समाधान वाटायला पाहिजे की हो मी त्यांचा वंशज ज्यांना त्यांनी मी काय केलं सोसायटीसाठी, समाजासाठी काय केलं. तर ह्याचं आन्सर तुम्हाला जर स्वतः देता आलं आणि दॅट शुड बी युअर स्टाईल. पण आपण असं बघतो की आता पवारांचं कुटुंब वेगवेगळ्या समारोहांना एकत्र आपल्याला बघायला मिळतं. आता त्या कुटुंबामध्ये राजकीय वाद सुरू आहेत, पण तरीसुद्धा आपण बघितलं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला बघायला मिळालं की दिवाळीसाठी कुटुंब एकत्र आलं होतं. मला माहीत नाही पुढच्या दिवाळीत ते एकत्र येतील की नाही, पण अजूनपर्यंत तरी आपण बघितलेलं आहे. तसं तुम्ही सगळे एकत्र येता कधी सातारा? तुम्ही असे सगळे एकत्र काही असे कार्यक्रम होतात? ऍक्च्युअली तसं काही होत नाही, पण लग्न काय असले तरच आम्ही येतो एकत्र. आम्ही आमच्या इकडे असतो, ते त्यांच्या तिकडे असतात आणि तो अंतर असतो तर बरं असतो. का म्हणजे बरं का? नाही, ते पूर्वीच सांगितलंय ना, वारनाथ झाल्यावर वरती तुम्ही खाली आम्ही, त्याच्यामुळं चांगलं आहे आणि टचवूड एव्हरीथिंग इज गुड म्हणून चालू आहे व्यवस्थित. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आपण अनेक वर्ष राजकारण बघतोय, म्हणजे त्यांचं नाव घेऊन पक्ष पण निर्माण झाले आहेत, राजकीय पक्षांनी सुद्धा आम्ही त्यांचा वारसा चालवतोय असं सांगून राजकारण केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करणं शक्यच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये 13वे डायरेक्ट डिसेंडंट किंवा वंशज म्हणून जेव्हा तुम्ही राजकारणात येता, तर तुम्हाला ते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मतं मिळावीत असं वाटतं की तुमची स्वतःची वेगळी आयडेंटिटी आहे म्हणून तुम्हाला मतं द्यावीत लोकांनी असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणात सगळेजण तिथं आपापल्या सोयीनुसार किंबहुना आपापल्या प्रसंगानुसार ते यूज करतात आणि ते काही चुकीचं नाही आहे.
म्हणजे शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा विचार फुले आंबेडकरांचा विचार घेऊन सगळेजण जाऊ शकत आहे, पण शिवाजी महाराजांचा वंशज आणि मी त्यांचा वंशज आहे म्हणून लोकांनी मला सपोर्ट करावा म्हणून त्यातनं मताच्या माध्यमातून असेल किंबहुना आणि बाकीच्या गोष्टीतून मला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे हे मी पटत नाही, मला मान्य नाही. पण ते ॲडव्हान्टेज आहे ना तुम्हाला? ॲडव्हान्टेज 100% ॲडव्हान्टेज, त्यात काय मी नाकारत नाही, पण मला वाटतं की आपण आपल्या कामाने आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे. आता मी जर नुसतं घरीच बसलो असतो आणि मी म्हटलं असतं मी त्यांचा हे वंशज आहे म्हणून तुम्ही मला हे काय रिस्पेक्ट करा, म्हणजे वॉट आय बिलीव्ह इज वन शूड कमांड रिस्पेक्ट नॉट डिमांड रिस्पेक्ट. म्हणून तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या क्रेडिबिलिटीवर तुम्ही लोकांना कसं अट्रॅक्ट करू शकता ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पाहायला पाहिजे, मीच असं नाही सगळ्यांनीच. आणि मग त्याला ॲडेड तुम्हाला तुम्ही त्यांच्या घराण्यातला आहे किंवा तुम्ही त्या नावाने पक्ष काढला असेल किंवा तुम्ही जिनी ज्यावेळी कुणीच पक्ष काढला नाही त्या लोकांनी त्यावेळी पक्ष काढला शिवाजी महाराजांच्या नावाने असेल, हे सगळे बाकीचे ॲडेड ॲडव्हान्टेजेस हे तुम्ही नंतर घ्याल, पहिले घेऊ नयेत असं मी म्हणत नाही, घ्यालच घ्यावेत जसं आपल्या आपल्या जसं बेनिफिट होत असेल तर. पण पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण स्वतः कर्तृत्वान होणं गरजेचं आहे, स्वतः लोकांच्यात विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे आणि क्रेडिबिलिटी आपली स्वतःची पाहिजे. पण कसं आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये दोन प्रवाह आहेत आणि ते असे आहेत की एक प्रवाह असं म्हणतो की त्यांचं स्वराज्य जे होतं महाराजांनी जे स्थापन केलं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण देशभरात मराठा साम्राज्य गेलेलं आपण बघितलं, एक प्रवाह म्हणतो की ते हिंदवी स्वराज्य होतं आणि हिंदूंचं हे होतं, दुसरा एक प्रवाह म्हणतो की ते बहुजनांचं राज्य होतं. आणि शिवाजी महाराजांकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघणारे, त्यांचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणारे असे इतिहासकार संशोधक नंतर शाहीर आपल्याला बघायला मिळालेले आहेत महाराज, त्याच्यामध्ये नेहमी वाद झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचं हे काय तुम्ही बघता, म्हणजे हिंदवी स्वराज्य म्हणून त्यांच्याकडे बघता, हिंदूंचे राजे म्हणून त्यांच्याकडे बघता की बहुजनांचे राजे म्हणून बघता, रयतेचे राजे म्हणून बघता, तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याकडे? माझ्या दृष्टिकोनातून हिंदवी स्वराज्य आणि बहुजन हे एकच आहे, यात काय फरक नाही. दोन्ही प्रवाहात थोडे एक्स्ट्रीमिस्ट आहेत हां, आणि त्या एक्स्ट्रीमिस्टच्यामुळं हे दोन प्रवाह निर्माण होतात. आता शिवाजी महाराजांच्यावर श्रद्धा ह्या दोन्ही प्रवाहातल्या लोकांची आहे, पण जे एक्स्ट्रीमिझम ज्यावेळी निर्माण येते त्यावेळी तुम्हाला आस्तिक म्हणा किंवा नास्तिक म्हणा किंवा तुम्ही एक्स्ट्रीमिझम म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं तुम्हाला दिसून येतात. पण माझ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही मला विचारलं तर शिवाजी महाराजांचं जे 1812 स्वराज्य होतं आणि त्यानंतर हा बहुजन शब्द प्रामुख्याने रायशी शाहू महाराजांच्या वेळी तो आला, हा बहुजन समाज किंवा 1812 तर काय एकच आहे, मला नाही वाटत त्याच्यात काय फार फरक आहे. थोडे एक्स्ट्रीम आहेत, म्हणजे म्हणजे एक जण म्हणतो की ते प्रतिगामी आणि पुरोगामी ज्याला आपण म्हणतो की त्या पुरोगामीला केव्हा तरी कसं टॅग केलं जातं की हे नास्तिक लोक आहेत आणि प्रतिगामी म्हणजे हे आस्तिक आहेत, म्हणजे देवाच्यावर विश्वास करणे असं नाही आहे. पुरोगामी शाहू महाराज जर बघितले तर सगळ्यात शिवाजी महाराजांचं मंदिर त्यांनी उभा केलं, म्हणजे कुठं उभा केलं, टाऊन हॉलला कोल्हापुरात ते उभा केलं, पन्हाळ्यासारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलं, त्यांच्या हातावर शिवलिंग आहे होतं कोरला होतं असं, गुरु समाजच्या लोकांना त्यांनी पूजापाठचे राईट्स दिले, जसं सत्यशोधक समाजाला चालना दिली होती शाहू महाराजांनी तशी आर्य समाजाला सुद्धा त्यांनी दिली, म्हणजे ह्याचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर शाहू महाराज हे काय नास्तिक नव्हते, एक्स्ट्रीमिझम सोन होतं. म्हणून हिंदवी स्वराज्य आणि बहुजन माझ्या दृष्टिकोनातून हे एकच आहे. नाही पण मग त्याच्यामध्ये बघता आपल्याला बघायला मिळतं की अफजल खानाच्या कबरीचा विषय निघतो महाराष्ट्रामध्ये, ते म्हणतात की अफजल खानाची कबर नाही नसली पाहिजे महाराष्ट्रात, औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघतो, त्यावेळेस हिंदुत्ववादी म्हणतात की औरंगजेबाची कबर पण नसली पाहिजे महाराष्ट्रामध्ये.
आणि अफजलखानाची कबर ही महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर तिकडे ती कबर तेव्हापासून होती असं म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी कधी ह्याचा विचार तशा पद्धतीने केला नाही, पण ज्यावेळेस त्या गोष्टींचा तुमच्या भागामध्ये तो सगळा हे येतो, तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता या सगळ्या वादाकडे? असं इतिहासात आता इतिहासकार खऱ्या अर्थाने सांगू शकतील, कारण का मी काही इतिहासकार नाही आहे. आपण जे इतिहासकार लिहिलं ते आपण वाचतो, किंवा ते असं कोट केलं जातं की शिवाजी महाराजांनी सांगितलं तिथं अफजलखानची कबर असावी. हां, तिथं पण असावी काय नसावी, अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे असं कोट केलेलं आहे शिवाजी महाराजांनी. अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे तसं शिवाजी महाराजांनी सांगितलं सुद्धा नाही, पण समजा आपण धरू तिथं ती कबर तिथं होती, कबर करायला लावली. पण ह्याचा अर्थ नाही की तुम्ही ती एवढी मोठी एक्सपेंड करायची आणि त्याचं एवढं मोठं धार्मिक स्वरूप निर्माण करून टाकायचं की अफजल खान फार काय मोठं काहीतरी मोठा होता. हा, म्हणजे शिवाजी महाराज एका कुठल्या जातीच्या विरोधात नव्हते, हां, ते परप्रांतीय लोकांच्या विरोधात होते. तो हा परप्रांतीय होता म्हणून ते विरोधात होते, ते काय मुस्लिम समाजाच्या विरोधात शिवाजी महाराज नव्हते. त्याचप्रमाणे अफजल खान जर तो इथं मेला असेल, अफजल खान नाही कोण, औरंगजेब इथं मेला असेल, तर शिवाजी महाराज केव्हा म्हणणार नाही त्याची इथं कबर करू ठेवू नका. तर ठीक आहे, तिथं मेला आहे तर त्याची कबर करा, पण त्याचा अर्थ नाही की ते धार्मिक स्थळ करा, त्याला जाऊन तुम्ही काय वेगळी रांग लावा आणि फुलं वाहत बसा, हे असलं शिवाजी असं कोणालाच चालणार नाही. म्हणजे एका एका ठीक आहे तो परप्रांतीय आहे, पण तो त्या धर्मातल्या त्या समाज मुस्लिम समाजातला तो असेल तर तो तिथं मेला असेल तर त्याची कबर होऊन देणार, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज वेन की तुम्ही त्याचं दैविक स्वरूप करून टाकलं तर धार्मिक स्वरूप करून टाकलं तर ते चुकीचं आहे. पूर्वी तुम्ही फार बारीक झालेले दिसताय, तुम्ही काय एक्सरसाइज करताय काय? नाही आता ह्या एक साडेपाच महिन्यात पाच महिन्यात एक 15 किलो कमी केलं, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट. का बरं? ते रायगडला मी 6 जूनला चढत होतो आणि दरवर्षी मी चढतो रायगड किल्ला 6 जूनला, म्हणजे 5 जूनला. तिथे चढताना जरा माझी पाट जरा दुखा लागली आणि नंतर ते लक्षात आलं आणि तो कॉल होता की आत्ता जर वजन कमी केलं नाही तर हे पुढं सगळं अवघड आहेत. आणि मला मुळात मी खवं आहे, आवडीने खातो, एक्सरसाइज होत नव्हती, म्हटलं इट इज हाय टाईम म्हटलं आणि म्हणून रिगरस एक्सरसाइज न चुकता प्रॉपर डाएट या केल्यावर आज म्हणजे खुश आहे. पण कुठलं चांगलं आहे, आत्ताचं चांगलं की पूर्वी चांगलं होतं? फिटनेस बस आहे, त्याच्यावर आपण एन्जॉय करू. नाही मलाही स्वतःला फार लाईट फील वाटते, एनर्जेटिक वाटतो जास्त आणि एक वाटते की मी 25 वर्षाच्या अगोदर गेलं सगळं वाटायला लागलं जरा. तर माझं उलटं आनंदाने सांगायचं की मी माझं जेवढं वजन माझ्या लग्नाच्या टाईमला होतं 27 वर्षाच्या अगोदर 96 ला, आज वजनात आज कालच सकाळी मी माझं वजन बघितलं ते सेम आहे. किती किती? बापरे 74.5. ठीक आहे, पण वजनाबद्दलच बोलते तर मला आता राजकीय वजनाबद्दल बोलायचं आहे, कारण तुम्ही छत्रपती घराण्यात नाही, तुमचा एक करिश्मा आहे, तुमचं एक वलय आहे आणि तुमची एक ताकद आहे. पण आणि अर्थात बाकीचेही आहेत जे छत्रपती घराण्यात नाही येतात, पण तुम्ही सगळे असून सुद्धा आज मराठा आरक्षणासाठी एका सामान्य नागरिकाला किंवा सामान्य व्यक्तीला का एवढा संघर्ष करावा लागतोय? तुमची ताकद आहे ती कुठेतरी कमी पडते का मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी, ज्याच्यासाठी आज एका सामान्य व्यक्तीला इतके वेळेला उपोषणाला बसावं लागतंय? त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी माझ्या पंचोबाने 1902 बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती OBC आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि मग त्यावेळी त्याच्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं की गरीब मराठ्यांना की आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यावेळी मग अण्णासाहेब पाटील असतील, मग अण्णासाहेब जावळे पाटील असतील, विनायक मेटे असतील आत्ताचे लेटेस्ट, ह्या सगळ्यांनी आणि अनेक संघटने लोकांनी पुढाकार घेतला की आरक्षण मिळालं पाहिजे. मला आठवते की 2013ला आम्ही स्वतः शिवशाहू दौरा आयोजित केला होता पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला आणि आरक्षण मिळावं ही जनजागृती केली. आणि म्हणून 2013ला आझाद मैदानला पहिला मोर्चा झाला, पहिला किंवा बऱ्याच वर्षानंतर मोर्चा झाला, त्याचं नेतृत्व माझ्याकडं होतं.
आणि सगळ्या संघटनेचे लोक आम्ही आलो आणि त्यावेळी नारायण राणे समिती स्थापन झाली. पृथ्वीराज बाबा हे होते मुख्यमंत्री होते. पण त्यावेळी अहवालनुसार समितीने अहवाल तयार केला आणि त्या अहवालावर ते आरक्षण दिलं आणि ते टिकलं नाही. 2018 सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 58 मोर्चे निघाले आणि आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता हे कुठलं आरक्षण होतं? हे SEBC होत. आता समाजाची भावना वेगळी आहे, मी त्याच्यावर नंतर येतो. हे आरक्षण का टिकलं नाही हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे SEBCचं आरक्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी वकिलांनी आपली बाजू मांडली तर ते प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन एक हा एक प्रकार आहे. मी त्या खोल जात नाही आहे, म्हणजे थोडक्यात 100% तुम्हाला प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन 100% प्रमाणे घ्यायला पाहिजे. पण व्हेअरॅज त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टने तुमचं नुसतं 48% घेतलं, कारण तुमचं ऑलरेडी 52% रिझर्वेशन आहे. 48% घेतल्यामुळं ते जिथं तुम्हाला 17 जागा ज्या मिळतात ते झाल्यात 34, डबल झालं. म्हणून सुप्रीम कोर्ट म्हटली तुम्हाला काही गरज नाही आरक्षण. हा नंबर वन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंदिरा साने केस 1992. इंदिरा साने केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते की इंदिरा साने केस काय म्हणते की ज्या जर का तुम्हाला 50%च्या वर आरक्षण द्यायचं असेल तर तुमची सिच्युएशन ही अपवादात्मक, असाधारण, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन पाहिजे. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन परत सुप्रीम कोर्ट डिफाईन करते. नाही, कोण डिफाईन करते? सुप्रीम कोर्ट. की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय, तुमची परिस्थिती असे अनेक पॅरामीटर्स आहेत, त्यातलं एक पॅरामीटर काय, फार फ्लंग अँड रिमोट, म्हणजे दूरवर आणि दुर्गम. आणि सोप्या भाषेत जर समजायचं असेल तर जिथं रस्ता नाही, जिथं पाणी नाही, जिथं लाईट नाही, अशा ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन असं म्हणू शकता, संबोधित करू शकता. पण तशी परिस्थिती आता देशातच राहिली नाही, सगळीकडे लाईट पाणी हे आहे. पण हे केव्हाचे निकष आहेत? 1992 इंदिरा सानेचे. आता 106 घटना दुरुस्ती जी झाली, त्या स्वतः मी खासदार होतो त्यावेळी, 105 घटना दुरुस्ती काय होती, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला. 106 घटना दुरुस्ती काय होती, राज्याला अधिकार दिले. आता राज्याला अधिकार दिले म्हणजे काय, तुम्ही राज्य उद्या आरक्षण द्यायचं म्हटलं होतं, आता SEBCचं ज्या आता राज्याला अधिकार दिले म्हणतात, उद्या आपण सरकारने ठरवलं तर सरकार काय म्हणते, कोणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ, कोणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण. ह्याचा अर्थ काय, 50%च्या वरच देणार म्हणजे थोडक्यात SEBC पूर्वीसारखं होतं, तुम्ही टक्केवारी कमी करतील. पण शेवटी ते टिकायला पाहिजे सर इथं कोर्टात, कारण का परत इंदिरा साने केस येणार आहे. म्हणून मी पार्लमेंटमध्ये मी स्वतः विषय मांडला आणि परवा दिल्लीतसुद्धा मी सगळ्या खासदारांना एकत्र आणलं आणि सांगितलं की इंदिरा साने जी केस आहे हे काही कॉन्स्टिट्युशनल शब्द नाही आहेत, हे पार्लमेंटरी शब्द. हे शब्द एक लाईन दिली आहे, गाईडलाईन दिलेली आहे इंदिरा सानेच्या केसची सुप्रीम कोर्टाने, की हे एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय. पार्लमेंटने काय करायला पाहिलं किंवा पंतप्रधानांनी इंटरव्हिन करायला पाहिलं आणि पंतप्रधानांनी सांगायला पाहिलं की 1992 निकष आज काय लागू होऊ शकत नाहीत, रस्ता, पाणी, इलेक्ट्रिसिटी, तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन डिफाईन करा. नाही, आताचे वेगळे आहेत, हे एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन आहेत. एवढं तुम्ही जर बदललं म्हणजे राज्याला अधिकार दिले, नाही राज्याला अधिकार ऑलरेडी दिलेले आहेत, राजा मग 50% वर देऊ शकतं ना. नाही, पण याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आता जरांगे पाटील काय म्हणतात अनुजाचा प्रश्न त्याच्याबद्दल. मी त्या मुद्द्यावर येतो. आता जरांगे पाटलांचं म्हणणं जे आहे ते समाजाचं म्हणणं आहे. समाज काय म्हणतोय की दोनदा आमचं आरक्षण उडलंय, हा 2013 उडलंय, 2018 आमचं आरक्षण उडलंय. आता तेच तुम्ही आरक्षण आम्हाला जर 50%वर जर दिलं तर ते आरक्षण टिकणारच नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला 50%च्या आत द्या. म्हणजे याचा अर्थ काय की क्रमांक 83 मध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, तत्सम जात आणि कोमाकुण मराठा सिमिलर जात, तत्सम म्हणजे सिमिलर, तसं तुम्ही मराठा तिथे जोडा आणि आम्हाला आरक्षण द्या. ऑर तुम्ही आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. आता हे जर न्यायिक बाजू च्या माध्यमात जर बसत असेल तर मी म्हणतो सरकारला देऊन टाका. जर तुम्हाला माहित आहे न्यायालयात बसत नसेल, न्यायिक बाजू नाहीये मग तुम्ही मग याच्यामध्ये राजकीय आणि सामाजिक बाजू होते. बरोबर आहे, बरोबर. मग तुम्ही 20 तारखेपर्यंत का थांबलाय? जर समाजातले लोक चालून येणार आहेत ना मुंबईला, तुम्ही सांगा ना समाजाला, तुम्ही देऊ शकत नाही मग वाय कीप इट पेंडिंग? तुम्ही ते गोंगडे भिजत का ठेवा लागलाय मग तुम्ही?
तुम्ही माझा प्रश्न त्याच्यामध्ये म्हणजे गाभा असा होता की जर आता 2018 जे आरक्षण मिळालं त्याचा चेहरा कोण झाला तर देवेंद्र फडणवीस किंवा फडणवीस सरकारने आरक्षण दिलं. आज जर आरक्षण मिळालं तर शिंदे सरकारने दिलं आणि जरांगींच्या प्रयत्नामुळे किंवा तो एक चेहरा बनून जाईल त्या आरक्षण दिल्याचा. हीच गोष्ट छत्रपतींच्या घराण्यात येणारे व्यक्ती का नाही होऊ शकत? कोण देते हे महत्वाचं नाहीये, पण ते आरक्षण टिकायला पाहिजे ना. नाही, त्याच्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो छत्रपतींच्या घराण्यात येणारी व्यक्ती तेवढी ताकदवान का ठरत नाही? एका सामान्य व्यक्तीला उपोषण का करावं लागतं आणि त्या व्यक्तीला सरकार सिरियसली स्वतः आमरण उपोषण केलेलं आहे पण सरकारने नाही घेतलं ना ते सिरियसली. नाही घेतलं होतं ना ते, मी आरक्षण साठी मागणीच केली नाही का. मला माहित आहे की ह्या गोष्टी इझिली सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. माझी भूमिका नेहमी अभ्यासू असते. जे गोष्टी न्यायिक बाजू असेल त्या पद्धतीनेच आपण लढा द्यायला पाहिजे. आता जर मी जर तुम्हाला साधा सोपा शब्द सांगितला, साधी लाईन सांगितली की एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन तुम्हाला राज्याला अधिकार द्यायचे आहेत ना, आणि जर तुम्हाला 50% वर द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? प्राईम मिनिस्टरने याच्यात इंटरव्हीन करायला पाहिजे. मी चेहरा महत्त्वाचा नाही, प्राईम मिनिस्टर इंटरव्ह्यून करायला पाहिजे. म्हणून या सगळ्या परवा दिल्लीत सगळ्या खासदारांनी एकत्र आणलं, प्राईम मिनिस्टर इंटरव्ह्यून केलं आणि सांगितलं हो एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन जे निकष हे बदलले, त्या ॲटोमॅटिकली नुसतं महाराष्ट्राला नाही पूर्ण देशात ज्यांना 50% वर आरक्षण द्यायचं असेल आणि जे सामाजिक मागास आहेत सिद्ध होतील त्यांना आरक्षण द्यायला सोपं आहे. म्हणजे हे जर मी काय चुकत असेल, आज मी मुंबईत तच्च्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर मी काय चुकत असेल तर न्यायाधीश शिंदे, न्यायाधीश भोसले आणि न्यायाधीश गायकवाडांना विचारा. हे संभाजी छत्रपतींची ही लाईन चुकीची आहे काय? बरोबर आहे. आणि चुकीची असेल तर ह्याच शोला मी येऊन सांगतो हो मी चुकलो बोलण्यात. जरांगेंचं आंदोलन मिसहँडल केलंय गव्हर्नमेंटने असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की 20 तारखेला मग सांगून का नाही टाकत आहे, डेडलाईन का देत आहे? माझं मिसहँडल म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ना त्या मागण्या काय समाजाच्या, तुम्ही मग 20 तारखेपासून का थांबलाय? तुम्हाला आता 15 तारखेपासून ते सर्वेक्षण करणार आहेत समाज मागास सिद्ध करण्याचे, तर हे मी 2 वर्षापासून सांगायला लागले त्यांना. आपण म्हटलं का तुम्ही बोलला नाही, मी 2 वर्षापासून सांगायला लागलोय. आज त्यांनी सुरू केलं, कौतुक आहे. पण तुम्ही वीस तारखेपासून का नाही लागलं? तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं? तुम्ही म्हणताय काय म्हणताय? इतर समाजातल्या लोकांना धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. अहो काय देणार आहे मग? काय म्हणतात? टिकणार आरक्षण देणार आहे. अहो टिकणार आरक्षण म्हणजे काय हे तुम्ही स्पेसिफाय करा. आजपर्यंत हे स्पेसिफाय त्यांनी केलेलं नाही, नुसतं म्हणतात टिकणार आरक्षण. जसं मी आज पूर्ण त्याचं म्हणजे पुस्तक उघडून मी सांगायला लागलो आहे तसं तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशनच्याबद्दल मी काय बोलायला लागलो आहे. आता मग क्युरिटिव्ह पिटिशन माहीत नाही ना ते ओपन कोर्टमध्ये ते चर्चा सुरू होईल काय नाही. आता येणारा काळ निवडणुकांचा आहे आणि वेगवेगळे आपण बघतोय की इतके घटक पक्ष, मुख्य पक्ष, जागा वाटप ह्या सगळ्या चर्चा आतापासून सुरू झाल्या आहेत, त्याच्यातनं वादविवाद समोर येत आहेत. आज तुम्ही पक्ष स्थापन केला आहे स्वराज्य नावाचा, त्यासाठी तुम्ही फिरताय सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, तर येत्या निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तर या निवडणुकांमध्ये पक्ष असणार आहे का? हो 100% स्वराज्य हे खऱ्या अर्थाने आम्ही लोकसभेत येणार नव्हतो, विधानसभाच हे फोकस केलं कारण आता नवीन पक्ष आहे आणि तेवढी ताकदसुद्धा नाही की आपण सगळीकडे जाऊ शकतो. म्हणून आम्ही टार्गेट केलं की 50 विधानसभेच्या सीट्स उभा करायच्या, पण अनेक लोकांचं मत आहे की तुम्ही लोकसभेत असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मुख्य प्रवाहात 100% स्वराज्य ह्या लोकसभेतसुद्धा असणार. कॅन्डिडेट्स कुठं उभा करायचे ते अजून काही लाईन नाही आहे, जास्त काही नसणार, 1-2-3च असू शकतात, पण मुख्य प्रवाहात असणार हे निश्चित आहे. तुम्ही कुठून उभा राहणार आहेत? अरे बा, म्हणजे मी आज सांगितलं सगळे प्रश्न पहिले जरा वॉर्मअप असतात आणि मग मुद्देशीर नाही. मी असण्यापेक्षा माझी प्रामाणिक इच्छा आहे की स्वराज्याचं कॅन्डिडेट्स तिथं असेल पहिले, मग शेवटी स्वराज्याचं ठरवेल की नेमकं मी उभारायचं का नाही उभारायचं. पण फेवरेबल नाकारू शकत नाही ते म्हणजे कोल्हापूर, नाशिक आहे आणि मग पाठोपाठ मग मराठवाडापैकी गेलो तर. दुसरा एक नॉर्मल प्रश्न आहे की आम्ही म्हणजे शाळेत असताना किंवा शाळेत असताना परीक्षांमध्ये आम्हाला एक असा निबंध असायचा की आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर हां, तर त्या प्रश्नाचे आम्ही एकदम उत्तरं द्यायचो की असं झालं असतं, तसं झालं असतं. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका दिली आणि असा प्रश्न दिला तर तुम्ही काय उत्तर लिहाल याचं 2 मिनिटात? तुमचं नाव काय?
निलेश निलेश जो विचार निलेश तुम्ही करता तो विचार मी स्व करतोय, त्यात काही फरक नाही. शिवाजी महाराज जर इथे असते तर तर म्हणजे हे जे आज लोकांना टकमक टोकावर हो किती असा म्हणजे आपल्याला मला सुद्धा तिथपर्यंत ढकलत नेलं असतं की तुम्ही एवढे दिवस झोपला काय म्हणले, 50 वर्षांचं तुम्हाला सुचतं की पक्ष काढायचा म्हणजे मला ओढून नेलं असतं तिथं. आणि दोन हंटरनी मारलं सुद्धा असतं. आमच्या कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर नाही, आमच्या पॅलेसची एक जुनी भाषा हंट म्हणजे पूर्वी राजेशाहीच्या ह्याच्यात, आता नाही, हंटरनी मारला असं असतं ते शब्द असतात. तर ते ह्याचा अर्थच असा आहे की मला सुद्धा तिथंपर्यंत नेलं असतं, एवढं उशिरा तुम्हाला शांतपण सुचलंय का म्हटले, एवढ्यापर्यंत तुम्ही का गेला नाही का केलं नाही, आत्ता तुम्हाला 50च्या नंतर सुचतं का ह्या सगळ्या गोष्टी. तर एकंदरीत माझ्या बाजूला पण निश्चित हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार करायला पाहिजे. शिवाजी महाराज असते तर आपण काय हे महाराष्ट्र त्यांनी पाहिलं असतं का? अजिबात नाही. म्हणजे कोण कुठं उड्या मारते, हे इकडे तिकडे उड्या मारते, त्याला काय शिस्त नाही, डिसिप्लिन नाही. म्हणजे शिवाजी महाराज आपण शिस्त बोलतो, शौर्य बोलतो, संस्कार बोलतो, जे काय नेतृत्व जे गुण जे आपल्याला दिसतात, हां मॅनेजमेंट बघतो, ॲडमिनिस्ट्रेशन बघतो, जलनीती बघतो, त्यांचे वॉरियर वॉरफेअर स्ट्रॅटेजीजबद्दल बोलतो, सगळे गुण आहेत त्यांचे. आपण त्यातले एक त्यांच्या जवळपास 2% गुणसुद्धा आपल्याकडे नाही आहेत, म्हणजे मीच नाही सगळेच. तर त्या दृष्टिकोनाने सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे, शिवाजी महाराज इथं असते तर काय विचार केला असता. त्याच्यापेक्षा मी उलटं म्हणतो, मी जर शिवाजी महाराज असतो तर आपण काय केलं असतं, असा विचार करायला पाहिजे. सर 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो हे महाराजांनी 350 वर्षापूर्वी दाखवून दिलं होतं. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हे महाराष्ट्रांनी दाखवलं होतं. पण आता विरोधकांकडून अशी टीका होते की महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकतो, तुम्हाला असं वाटतं? आजचं महाराष्ट्राचं नेतृत्व बघून तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीसमोर झुकतंय? दिल्लीच्या समोर काय आणि कोणाच्या समोर आपण झुकायचं नाही, हे तर आपलं तत्त्वच पहिलं आहे. झुकणं आणि एका दुसऱ्या कोणाच्या पार्टीतनं काम करणं ह्याला झुकणं म्हणू शकत नाही आपण. झुकणं म्हणजे तो स्वाभिमान असतो, हां, आणि त्या स्वाभिमानला कॉम्प्रोमाइज केलं त्याला आपण ते झुकणं म्हणू शकतो. पण लढा देणं हे काही झुकणं नाही. पण एक आहे की बाकीच्या राज्यांच्यापेक्षा महाराष्ट्र नेहमी अग्रेसर पाहिजे हे आपण ह्या मताचं आहे. म्हणजे जेवढं शक्य होईल हां तेवढं महाराष्ट्र कसं दिल्ली रूल करू शक रूल करू शकेल ह्याच्याकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित पाहिजे. छत्रपती घराण्याचा सुरुवातीला विषय निघाला, तुम्हाला जेव्हा लहानपणापासून कळत गेलं की आपला राजघराण्यामध्ये जन्म झालाय तेव्हापासून तुमची फिलिंग कशी होती? आणि जेव्हा तुम्ही शाळेत जायचा तेव्हा बाकीचे विद्यार्थी तुम्हाला घाबरायचे असं व्हायचं का तुमच्यासोबत? शाळेतले तुमचे अनुभव कसे होते? विद्यार्थी तर काही घाबरायचा विषय नाही, पण एक आदरयुक्त नेहमी एक रिस्पेक्ट तो असायचाच. आणि पण ते लवकरच लक्षात, दुसऱ्यांना आपल्या जबाबदाऱ्या ज्या लक्षात यायला पाहिजे लक्षात येतात, ते आम्हाला जरासे लवकर येतात लक्षात. कारण का ते सारखं घरी गेले की शिवाजी महाराज दिसतातच, शाहू महाराज दिसत असतात, मग तो एक ॲडव्हान्टेज राहतो की दुसऱ्यांच्यापेक्षा एक जी मॅच्युरिटी असती, सोशल मॅच्युरिटी जी असती, ती 100% दुसऱ्यांच्या अगोदर येते. आणि प्रामुख्याने माझं शिक्षण हे सगळं महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये झाल्यामुळं तर ते आणि जास्त मी ग्राउंडेड होतो. ग्राउंडेड म्हणजे त्याला काय म्हणतात, जमिनीवर होतो बरोबर. तर हेच जर मी कुठेतरी अमेरिका आणि लंडन असं शिकत बसलो असतो तर मग ते परत त्या लाईनवर यायला अनेक 4-5 वर्ष लागले असते. म्हणजे ह्याचा अर्थ नाही माझं ते तिकडे शिक्षण चुकीचं आहे किंवा वाईट असं मी म्हणणार नाही, पण ग्राउंडेड राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्यांच्यापेक्षा निश्चित एक सोशल मॅच्युरिटी ही लवकर येते हे मान्यच करत. राजे तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचा पक्ष लोकसभेला पण लढवणार आहेत आणि विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही उमेदवार देणार आहात. मला आठवतं की 1-1.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये तुमची प्रकाश आंबेडकरांची भेट झाली होती, त्यांच्या घरी तुम्ही भेटायला गेला होता आणि त्यानंतर अशा चर्चा होत्या की दोन मोठ्या लोकांचे वंशज एकमेकांना भेटत आहेत. मग त्यावेळेस असंही म्हटलं गेलं होतं की जसे शाहू महाराज आंबेडकरांना भेटायला आले होते तसे तुम्ही भेटायला गेला आणि चर्चा सुरू झाल्या होत्या की तुम्ही एकत्र येत आहे, तुम्ही एकत्र येऊन काहीतरी नवीन भूमिका घेत आहे. तेव्हा तुम्ही पक्षही काढला नव्हता, तसं म्हटलं होतं की तुम्ही दोघं एकत्र येऊन काही पक्ष काढाल आणि निवडणुका लढवाल.
आता काय सिच्युएशन आहे, आता तुमची मैत्री आहे का? कारण ते आता शिवसेनेसोबत जात आहेत, ठाकरेंसोबत त्यांनी मैत्री केली आहे, आता तुम्ही प्रकाश आंबेडकरांची तुमची मैत्री आहे, तुम्ही पुढे फ्युचरमध्ये एकत्र यायचा काही विचार करताय, काही निवडणुका लढवायचा विचार करताय? नाही, ते नॅचरल अलायन्सेस आहे, म्हणजे ते काही आपण नाकारू शकत नाही का, ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आम्ही शाहू महाराजांचे पंतू आहोत, तो नॅचरल अलायन्स आहे. पण लोकशाहीत अनेक राजकारणाचे वेगवेगळे समीकरण असतात, तर ते मला सांगता येणार नाही की ते समीकरण एका लेवलला येऊ शकतील का, पण नाकारू शकत नाही, कारण का शेवटी त्यांची विचार करण्याची पद्धत आणि आमची विचार करण्याची पद्धत असं फार काय ड्रास्टिक फरक आहे असं काय नाही आहे. कारण दोघांना एक आयडियोलॉजी आलेली आहे, त्यांना ती बाबासाहेबांच्याकडनं आली असेल, आम्हाला शाहू महाराजांच्याकडनं आली असेल, शिवाजी महाराजांच्याकडनं आली असेल, त्यामुळं फार फारकत नाही आहे. तर ते पण ते आत्ताच्या राजकीय समीकरणामध्ये एकत्र येतील का किंवा नाही येतील हे अजूनही थोडे दिवस लागतील त्याच्यावर मला कमिट व्हायला. पण दुसऱ्या पक्षांच्यावर जी बोलणी होती त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. पण राजे, तुम्ही म्हणता फारकत नाही आहे, मला असं वाटतं की फारकत आहे. अशा दृष्टीने आहे की प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात थेट भूमिका घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींना हरवायचं आहे आणि मोदींचं राज्य हरवायचं आहे. तुमची पण तीच भूमिका आहे का? कारण तुम्ही म्हणता तुमची आयडियोलॉजी एकच आहे, पण आता तुमची जर तीच भूमिका असेल तर मी समजू शकतो की तुमची आयडियोलॉजी एकच आहे. लवकरच समजेल ते, लवकरच समजेल. आणि त्याच्यावरती तुमची भूमिका काय म्हणतात या मुद्द्यावर? नाही, लवकर समजेल. आता उदाहरण कुठले ती पंतप्रधानांची मुवमेंट्स मला नाही आवडले तर मी ओपनली बोलतो. जसं मला त्यांनी वेळ दिली नव्हती मराठा आरक्षणासाठी खासदार असताना, ते मी खासदार असताना मी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट. एका मुद्द्याबद्दल झालं, प्रकाश आंबेडकर सभांमध्ये म्हणतात की मोदी किंवा भारतीय जनता पार्टीने जे राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण देशात उभं केलं आहे ते देशासाठी घातक आहे असं त्यांचा आरोप आहे, आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात लढतोय असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्याच्यासाठी म्हणून मी महाविकास आघाडी बरोबर झाला तयार. आता तुम्हाला पण तेच वाटतं का? ते काय अनुभवी नेते आहेत, कोण? प्रकाश आंबेडकर. त्यामुळे त्यांना भूमिका स्पष्ट घ्यायला, फास्ट घ्यायला सोपे आहेत. मी आता ह्या गेममध्ये नवीन आहे, आणि त्याच्यामुळं तुम्ही लगेच, मी आज ती मुवमेंट घेतली, अजून त्याला माझ्या एक 1.5 महिना हातात आहे, तर 1.5 महिन्यानंतर तुम्हाला समजेल की नेमकं मी काय भूमिका घेईन. म्हणजे एक नवा खेळाडू जरासा अभ्यास करावा ना, तो विकेट कशी आहे, म्हणजे ती बाउन्सी आहे काय, स्विंग विकेट आहे, ते ऑलरेडी सीझन प्लेअर असल्यामुळे त्यांना लगेच समजतो ही नाही विकेट बाउन्सी, आज आपण 2 डाऊनला मी यायचं की 3 डाऊन लिहायचं, आम्हाला जरा कळत नाही अजून 1 डाऊन यायचं की 6 डाऊन यायचं. मी रिफ्रेम करतो प्रश्न, आज मी रिफ्रेम करतो. ठीक आहे, तुम्हाला राजकीय भूमिका सांगायची नसेल, 9 वर्ष तुम्ही पंतप्रधान मोदींचं शासन बघताय भारतामध्ये, तुमचं काय अनालिसिस आहे त्याच्याबद्दल? नाही, माझी भूमिका आजपर्यंत एकदम न्यूट्रल राहिलेली आहे. नाही, त्या त्यांनी जे सरकार ज्या पद्धतीने भारतामध्ये चालवलं आणि आता ते मँडेट मागतायत परत, या मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल इलेक्शन आल्यावर बोलू ना, त्याला अजून 1.5-2 महिने आहेत, त्याच्यावर मी स्पष्ट 1.5-2 महिन्यात मी बोलेन. ठीक. राजे असण्याची अडचण ही राजकारणात असताना होते की राजकारणाबाहेर असताना होते? परत सांग. राजे असण्याची, म्हणजे राजेशाही घराण्यातनं तुम्ही येतात, तर ही अडचण, म्हणजे राजे असणं, तर याची अडचण ही राजकारणात असताना होते, म्हणजे जसं तुम्ही खासदार होतात, की राजकारणाबाहेर असताना अडचण? राजकारणाच्या बाहेर असताना मुळीच अडचण नाही, उलट लोकांना आनंद असतो, अनेक पुढाऱ्यांना आनंद असतो, अनेक नेत्यांना आनंद असतो की तुम्ही छत्रपतींच्या घरात सारखं राहा. म्हणजे काय, आम्ही येऊन तुम्हाला नमस्कार करू, मान सन्मान देऊ, पहिली खुर्ची देऊ, बसा. पण ज्यावेळी आम्ही राजकारणात देऊ तर त्यांना वाटते की बाबा हा धोका आहे. हां, आणि म्हणून मग ते म्हणतात ह्यांना काय, मग ते आमची चुका काढतील, हे काढतील, ते काढतील, ते थोडे म्हणा ह्यांना मराठी बोलता येत नाही, थोड्यांना वाटते की हे कॉलरच मोठी यांची, हां, असे वेगवेगळे काही ते कारण सगळे काढत असतात. राजकारणी लोकांना, पुढारी लोकांना, आम्ही राजकारणाच्या बाहेर असणं त्यांना फार आवड आहे, म्हणजे आवडते. आम्ही आत असणं हे त्यांना आवडत नाही. आता त्यांना काय आवडते आणि त्यांना काय नाही आवडते मला काही इंटरेस्ट नाही. आपल्याला हातात सत्ता केंद्र असल्याशिवाय आपण लोकांचे कामं करू शकत नाही. मी मुळात राजकारणी नाही आहे, म्हणजे अभिजित माझे जवळचे मित्र आहेत, पण त्यांनाही माहिती आहे माझा स्वभाव, मी मुळात राजकारणी नाही आहे. पण लांब राहून सुद्धा काय ऑल्टरनेटिव्ह नाही, त्यात आत गेल्याशिवाय, आपण सत्ता केंद्र आपल्या हातात असल्याशिवाय आपण लोकांचा, समाजाचा विकासच करू शकत नाही.
आणखीन एक प्रश्न आहे, तुम्ही म्हटलात की तुम्ही मुळात राजकारणी नाही पण तरी सुद्धा तुम्ही एक पक्ष काढलेला आहे, उशिरा का होईना तो काढलेला आहे, निवडणुका लढवण्याचा सुद्धा प्रयत्न करताय किंवा तुम्ही उतरणार आहात निवडणुकांमध्ये असं म्हणताय, मग हे आता राजकारण करण्याचं कसं काय मनावर घेतलं? हे पॉइंट आहे तुमचं, पक्ष काढायचं माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं किंबहुना संघटनाच काढायचं माझ्या डोक्यात नव्हतं. मी खुश होतो की गडकोट किल्ल्यांच्यासाठी मी माझी खासदारकी पणाला लावू, आपण महाराष्ट्रात एक 50 किल्ले तर माझ्या अध्यक्षतेखाली किंवा माझ्या नेतृत्वाखाली आपण संवर्धन जतन करू, हा बेसिक माझा अँगल होता. आणि सगळे सामाजिक इश्यूज घ्यायचे आणि करायचे, मग राष्ट्रपती नियुक्त खासदार मी झालो त्याच्यात. पण त्याच्यानंतर ज्यावेळी परत इलेक्शन आली तेव्हा मी सगळ्या महाविकास आघाडीतल्या लोकांना जाऊन भेटलो, पण ते माझी इच्छा नव्हती तिकडे जायचं महायुतीत. हा हे तुम्हाला सांगतो, ना महायुतीत जायची इच्छा नव्हती. ओके, हा म्हणून मी तिकडे गेलो नाही, हा मी महाविकास आघाडीकडे गेलो. म्हणजे तुम्हाला आणि काहीतरी माझी लाईन काय मला माहित नाही, पण त्यावेळीची लाईन ही होती. हा मगाच्या अगोदरच्या तुमच्या प्रश्नाला कनेक्टेड, तर महाविकास आघाडीत गेलो आणि त्यांना सांगितलं की मला तुम्ही द्या, माझं आजपर्यंत काम करण्याची पद्धत बघा. एक सीट अशी होती की ती कोणाचीच नव्हती, पण ते शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही देतो, आणि नंतर म्हटले देत नाही. पण ते म्हणाले की शिवसेना तुम्ही डायरेक्ट पक्षात आहे म्हटले, तुम्ही डायरेक्ट पक्ष शिवबंधन करा बांधा. मी म्हटलं मी नाही म्हटलं, अगोदरच आपलं ठरलं होतं नाही म्हणून, मग तुम्ही मला कशाला शब्द दिला? आणि तो जो मला वाईट अनुभव आले आणि त्या मी ठरवलं की आपलं उद्धव ठाकरेंनी फसवलं तुम्हाला असं वाटतं का? त्यांनी शब्द पाळला नाही, पण मग त्यांनी शब्द पाळला नाही. मग मला असं वाटलं की आता आपण आपलं स्वतंत्र आपलं अस्तित्व पाहिलं आणि म्हणून मग ते स्वराज्य संघटना काढली आणि नंतर ते स्वराज्य पक्ष म्हणून आता रजिस्ट्रेशन गेले. आता खरं तर निवडणुकांचा काळ आलेला आहे, उमेदवारी जाहीर केल्या जातील. तुम्ही असं म्हटलात की म्हणजे तसंच उद्धव ठाकरेंनी जे मान्य केलं होतं ते दिलं गेलं नाही म्हणून, तर मग आता महाविकास आघाडी वर्सेस महायुती असं दोन्हीकडनं ऑफर असेल तर तुम्ही कसा विचार करणार? आता महायुतीचं तर काही विषय नाही माझ्याकडे, अजून कोण चर्चा सुद्धा झालेली नाही हे प्रांजळपणे सांगू इच्छितो. महाविकास आघाडीतून आणि एक दोन तीन मेजर पक्षातून आमच्याशी बोलणी सुरू आहे, फर्स्ट स्टेजले चालू आहे, आम्ही त्यांच्याशी बोला लागलोय. ओके, ते कारण शाहू महाराज त्या दिवशी आम्हाला शरद पवारांबरोबर स्टेजवरती दिसले होते आणि आमचं काम आहे ताबडतोब त्याच्यावरनं चर्चा करायची. नाही ते आम्ही काय सिग्नल घ्यायचा त्याच्यावर नाही घ्यायचा, नाही तो त्यांचा अधिकार आहे. ते आणि वडिलांच्या बाबतीत मोठ्या महाराजांच्या मी काय बोलू शकत नाही आणि बोलणं सुद्धा उचित नाही मी. पण स्वराज्य एक वेगळी आयडेंटिटी आहे, स्वराज्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात मी पिंजून काढतो आहे आणि हे स्वराज्य शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुराज्य कसं होतं ते करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. मग अशा परिस्थितीमध्ये ऑफर दोन्हीकडनं असेल तर ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवणार त्यांच्याबरोबर तुम्ही मित्रपक्ष ॲलाय म्हणून जाणार की वेगळे म्हणजे पक्षाच्या अनुषंगानं आम्ही निवडणूक लढवू आणि तुम्हाला पाठिंबा देऊ, कसं असेल तुमचा स्टँड? अजून काहीच लाईन ठरली नाही लोकसभा, हे विधानसभा असलं तर बऱ्याच गोष्टीचे पटापट मी तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो. लोकसभा आमच्या डोक्यात नव्हते, लोकसभेत एकच लाईन आत्ता सध्या आहे की मुख्य प्रवाहात राहणं. तर एक आहे की आपण एकटं जाऊ शकत नाही, आपल्याला युती करावीच लागेल, कुठेतरी कोणाशी तरी अलाय पार्टनर अलायन्स किंवा अलाय पार्टनर व्हावं लागेल. तर त्या दृष्टिकोनातून सध्या तर दोन ऑप्शन्स आहेत, एक तर महाविकास आघाडी, महायुती तर आमची काही चर्चा नाही आहे, अँड थर्ड म्हणजे एक थर्ड अलायन्स जे आमचे तुम्ही म्हटलं असे दोन तीन गोष्टी आहेत. सगळे असा प्रश्न आहे, सध्या रामराज्याची हाक दिली जाते, महाराष्ट्रातल्या जनतेनं अनेक वर्ष शिवाजी महाराजांचं राज्य पाहिलेलं आहे, तुम्हाला स्वतःला काय वाटतं काय असायला हवं देशात राज्यात? छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य यालाच पण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य नुसतं कुठल्या पक्षासाठी नाही आहे, ते सगळ्यांना लागू आहे. म्हणजे मगाशी निलेशने सांगितल्याप्रमाणे आपण शिवाजी महाराज जर इथं असते तर हे त्यांनी हे पाहिलं असतं का? किंवा आपण जर शिवाजी महाराज व्हायचा प्रयत्न करायचा प्रयत्न केला हे आपल्याला चालेल का? हेच छत्रपतींचं राज्य, हे शिवराज्य, जास्त काही वेगळं असं नाही. आणि रामराज्य आणि छत्रपतींचं राज्य काही फरक असणार, काहीच नसणार. आपण म्हणालात थोड्या वेळापूर्वी की महायुतीत जायचं नाही, पण जायचं नाही म्हटलं नाही, अजून आमची काय चर्चा नाही. महायुतीत जायचं नव्हतं असं बोललात तुम्ही त्यावेळी,
तर आपण भाजपसोबत काम केलंय, खासदार होते आपण, भाजपसोबत आपले चांगले संबंध होते, भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही दिसलात, पण आता इतक्यात असं काय झालं की भाजपसोबत अचानक इतका दुराव निर्माण झालाय? नाही, दुराव निर्माण झालं नाही, त्यांनी मला रिस्पेक्टफुली राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं आणि मला असं वाटलं की ते 6 वर्ष आपण त्यांचं सहयोगी सदस्य व्हायला पाहिजे. हां, आणि त्यांनी आपल्यासाठी एवढं आदरपूर्वक त्यांनी आपल्याला तिकडे नेलं तर आपण सुद्धा रेसिप्रोकली आपण त्यांना आदर करण्यासाठी मी ते 6 वर्ष त्यांच्यावर राहिलो. त्यांचा प्रचार तसं मी काही केला नाही, म्हणजे नाराज पहिल्या दिवशीपासून मी प्रचार त्यांचा केला नाही. हां, पार्लमेंटमध्ये जे काही त्यांचे प्रश्न असतील किंवा तिथं हात वर करायचं असेल तर तिथं मी हात वर केले, एक्सेप्ट एका वेळी ते 106व्या घटनादुरुस्तीत मी भांडून घेतलं, मला तिथं बोलायचं, मला बोलायला संधी त्यांनी दिली होती. आणि आता कुठंतरी आता लाईन ठरवावं लागेल आणि तो आरोप आजही माझ्यावर होतोय की तुम्ही धड युतीच्या बाजूने बोलत नाही, धड महाविकास आघाडीच्या बाजूने बोलत नाही, धड दोघांना विरोध करत नाही, नेमकं तुम्ही आहे कोणाचा? हा, असा आरोप सुद्धा आहे मला. आमचेच प्रश्न तुम्हीच विचारता. हो हो, नाही म्हणून सांगतो तुम्हाला, तो आरोप सुद्धा आहे माझ्यावर, पण तो आरोप आता वेळ आलेले कुठंतरी पुसून काढावं लागेल. पण मी जसं म्हटलं, मी नौका खेळाडू आहे, हा स्वराज्य नवीन आहे, पण ते जरास ती विकेट समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतोय, पण ह्या 1-1.5 महिन्यात ते क्लिअर होईल. मला ह्याला जोडून एक ॲडिशन त्याच्यामध्ये करायची होती, तुम्ही आत्ता उल्लेख केलात त्याच्यामुळे म्हणून की भारतीय जनता पार्टीने म्हणजे फडणवीसांनी तुम्हाला राष्ट्रपती नियुक्त सदस्य केलं होतं त्यावेळेस आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काय सहयोगी सदस्यत्व म्हणजे जे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात ते घेऊ शकतात त्याच्यामध्ये. मुळात त्यावेळेस चर्चा अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक गादी आहे तर भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर नाव हवं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दुसरे वंशज पाठवणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून संभाजीराजे गेले जायला हवेत अशी त्यांची भूमिका होती. ज्या क्षणी लोकसभा निवडणुकीनंतर साताऱ्याच्या गादीने इकडून या बाजूला उडी मारली त्याच्यानंतर मग कुठेतरी भारतीय जनता पार्टीबरोबर तुमचं बिनसलं आहे असं 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 लोकांना वाटतंय. त्याच्यामध्ये माझं काही बिनसलं नाही, एकाच पक्षामध्ये दोन गाद्यांचे लोक नाही असू शकत, तसं काही नाही, त्याचा काही संबंध. आणि हे नेहमी बघितलेलं आहे, तुम्ही एनसीपीत होतात तेव्हा ते भाजपत होते, ते एनसीपीत आले मग त्याचा ते काय तुम्ही कोरिलेट करणं काय ते पॉइंटलेस आहे, ते होणार नाही कोरिलेट. पण त्याच्यामुळे असं नाही, मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं, मी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही मला तिथं नेलंय ना राष्ट्रपती नियुक्त खासदार, नाही तर पहिल्यांदा ते मला खासदारकी साधी सुद्धा देत होते ना भाजपची, साधी नाही भाजपच्या देत होते, मी ती घेतली नाही, म्हणजे मी नाही ना पक्षात म्हटलं तर मी राष्ट्रपतीं मग त्यांनी हा पर्याय दुसरा काढला की राष्ट्रपती नियुक्त खासदार आम्ही करू, तुम्हाला सन्मान करू शिवाजी महाराज, मग ते मी स्वीकारलं कारण ते राष्ट्रपती कोट्यातली आहे, ऑफिशियली त्यांनी रेकमेंड केलं असेल राष्ट्रपतीने, पण ऑफिशियल मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे म्हणून. आणि त्या दिवशीपासून जी माझी पहिल्या दिवशी माझी म्हणजे लाईन होती ती शेवटचे 6 वर्षापर्यंत तीच होती, त्याच्यामुळे काही बदल नाही. ज्या दिवशी माझे 6 वर्ष पूर्ण झाले त्यावेळी मी सांगितलं धन्यवाद, आता माझी लाईन स्वतंत्र सुरू होईल. तुमच्या नावाची छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी एक नावाची चर्चा आहे, तुम्ही तिथून निवडणूक लढवणार असे तथ्य आहे त्याच्यामध्ये, तुम्ही लढवणार मराठवाड्यातून? नाही, मी सांगितलं ना 1-2-3 ऑप्शन्स आहेत, कोल्हापूर, नाशिक, मराठवाडा. तर मराठवाड्याच्या लोकांची नेमकी अजून किती भावना आहे मला माहीत नाही, तुम्ही मराठवाड्यात आहे का? येस. हां, तुम्ही जरा जोर लावा तिकडं. आणि माझा अजून एक प्रश्न होता की तुम्ही आत्ता बोलले मी ॲक्सिडेंटली पॉलिटिक्समध्ये राजकारणात आलात, जर तुम्ही राजकारणी आत्ता राजकारणी नसता तर काय झाले असते? म्हणजे मी गडकोट किल्ल्यांच्यात मग्न झालो असतो, म्हणजे माझं आजही पॅशन ते आहे की शिवाजी महाराज, कारण मला माहीत आहे 20 वर्षानंतर मी काय केलं राजकारणातनं हे सगळे लोक विसरून जाणार आहेत. म्हणजे मी आज कोल्हापुरासाठी काय केलं, म्हणजे उदाहरण गॅस पाईपलाईन आणली किंवा एअरपोर्टसाठी, मध्ये लोक विसरून जातात, त्यांना काही लक्षात राहत नाही काय, पण गडकोट किल्ल्यांसाठी केलं कारण ते जीवन स्मारक आपले, ह्याच्यासाठी जे काय आपण करू ते आयुष्यभर लक्षात राहणार आणि मला स्वतःला समाधान वाटणार की मी शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांसाठी हे करू शकतो. जसं रायगड या 75 वर्षात तिथे पुरातत्व खात्याने नुसते 1,20,00,000 रुपयेच खर्च केलेत आजपर्यंत. आज मी ते माझ्या प्रयत्नातून आज ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि आज किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. हाच रायगड मॉडेल तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात जर 1,50-1,350 किल्ल्यांसाठी सुद्धा जर आपण केलं
तर महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा बदल. आपल्याकडे एवढे समुद्रातले किल्ले आहेत, सगळे अनेक सुंदर किल्ले आहेत आपल्याकडं, ज्याच्याकडे शिवाजी महाराजांचं आपण नाव घेऊ शकतो. म्हणजे स्वराज्यच घडलं या गडकोट किल्ल्यांच्या मुळं, आणि शिवाजी महाराज छत्रपती त्याच्यामुळं झाले. म्हणून मी खुश राहीन गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतनमध्ये. तुम्ही म्हणालात की तुमचं पॅशन आहे गड किल्ले वगैरे, पण आता कसं आहे की राजकारणात आल्यानंतर पॅशनने सांभाळत आहेत, कारण आता आपल्याकडे एक माजी मुख्यमंत्री होऊन गेले जे चांगले फोटोग्राफर होते, त्यांना ते करताच येणार नाही. तर तुम्हाला याची आयडिया आहे की आपल्याला परतता येणार नाही मागे परत? नाही नाही, गडकोट किल्ले हा माझा पॅशन आहे आणि शेवटपर्यंत राहणार. मी वेळ प्रसंगी रात्रभर प्रवास करेन, काय करेन, हां, पण महिन्यातले जे काही थोडे दिवस द्यायचे असतात गडकोट किल्ल्यांसाठी ते मी देणार, कारण ते माझं पॅशन म्हणजे ते हॉबी नाही आहे, ते मला लहानपणापासून आवड आहे. पॅशन आणि हॉबीमध्ये फरक आहे. हॉबी वेळोवेळी बदलू शकते, पॅशन काय हे काय बदलत नाही. एकदा घुसलं मनात की ते टिल लास्ट ब्रेथ ते पॅशन राहतेच. म्हणून माझी हॉबी तर ती नाही आहे. राजे, मी वाचलं आहे पाहिलं आहे की तुम्ही गाड्यांचे पण शौकीन आहात, तुम्ही गोल्फ किंवा असे काही वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये पण इन्वॉल्ड असता. तुमची एकूण आत्ताची पर्सनॅलिटी बघून, आता तुम्ही म्हणालात गडकोट किल्ल्यांमध्ये तुम्ही व्यस्त झाला असता, पण कधी फिल्मची वगैरे ऑफर आली का कधी? वजन कमी झालेलं दिसतंय आणि खूप. नाही, गाड्यांचं मला आवड असण्यापेक्षा मला आवडते, म्हणजे फ्रंट सीट मला चांगली कम्फर्टेबल लागते. मग ती कुठली गाडी असू दे, म्हणजे हीच गाडी पाहिजे, तीच गाडी पाहिजे, म्हणजे जे बाकीचे तुमचे जे न्यूली रिच लोक आहेत किंवा जे बॉलिवूड आहे त्यांच्या जसं गाड्यांच्या असतात तसं काही माझं हे नाही, पण हीच गाडी पाहिजे नाही, पुढची फ्रंट सीट कम्फर्टेबल, कारण तेवढा माझा प्रवास असतो. आमची चिरंजीवना फार आवड आहे. तो दुसरा प्रश्न तुमचा हे रोल पिक्चरच्यासाठी काय आलं काय नाही, पण मला थँक्यू तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये तर बघितलं की की मी बऱ्यापैकी दिसतो चांगला. हां, ते मला कॉम्प्लिमेंट म्हणून मी घेतो. पण परवाच आपलं मंजुळे हां नागराज मंजुळेंचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की खाशाबाद जाधव यांच्यावर ते पिक्चर काढायला लागलेत. आणि खाशाबाद जाधवना त्यावेळी आमचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली होती, आर्थिक मदत केली होती त्यावेळी. तर त्यांची इच्छा आहे की माझ्या आजोबांचा रोल, शिवाजी महाराजांचा रोल तुम्ही करू शकता का? तुमची नाक, तुमची फीचर्स थोडेफार आजोबांसारखे दिसतात आणि आता बारीक झालं म्हणून तुम्ही त्या ह्याच्यात बरोबर रोलमध्ये बसू शकाल. तर मी तो रोल त्यांना स्वीकारला आहे. हां, आणि माझ्या आजोबांना ती श्रद्धांजलीच असेल. हां, म्हणून पहिलं पिक्चरमध्ये काम मी त्याच्यात करेन. आता सिनेमांचाच विषय निघालाय म्हणून की मध्ये असं एक आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती सिनेमांची एक रांग लागली होती. म्हणजे प्रत्येकाने सिनेमा करायला हवा, त्याचं ते स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही त्यातल्या काही सिनेमांना विरोध पण केला होता की त्याच्यामधली काही दृश्य तुम्हाला पटली नव्हती किंवा जसं दाखवण्यात आलं दाखवायला हवं तसं दाखवण्यात आलं नाही असं तुमचं म्हणणं होतं. तो तुमचा विरोध अजूनही कायम आहेत का? कारण ते सिनेमे तर रिलीज पण होतील, त्यांचं तुम्ही म्हणाला होता ते आम्ही रिलीज होऊ देणार नाही, त्यांचं शूटिंग होऊ देणार नाही, पण ते सिनेमे होत आहेत. होतात काय माहीत नाही मला, पण मी त्याच्यात बदल केला असेल त्यांनी बहुतेक करून, काय माहीत नाही. माझा प्रामाणिक हेतू काय होता की सिनेमॅटिक लिबर्टी हे ऐतिहासिक पिक्चरमध्ये घेऊ नये, कारण का आज काय लोक वाचत नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत, डीप नॉलेज नसते, म्हणून जे काही पिक्चरवर दिसते तेच त्यांना वाटतं की तेच खरं आहे. म्हणून तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी जर तुम्हीचा यूज ऐतिहासिक पिक्चरमध्ये करायला लागला तर तेच लोकांना पटते. जसं उदाहरण संजय मांजरेकरनी जो पिक्चर काढ घेतला होता, सॉरी महेश मांजरेकर, तर अफजल खानचा जो कोतरा फाडला शिवाजी महाराजांनी ते कसं दाखवलं आहे, ते मांडीवर अफजल खानला बसवलं आणि असा कोतरा फाडला आणि काहीतरी मग फेकलं काहीतरी असं काहीतरी. मी बघितलं नाही पिक्चर, पण मला जे सांगितलं म्हणजे हे काय दाखवलं, नरसिंहाचा अवतार दाखवला शिवाजी महाराजांना. आता तुम्ही शिवाजी महाराजांना एकदम डायरेक्ट देवाचं स्वरूप करून टाकलं, ते आपले दैवत आहेत, पण तुम्ही हे देव आहेत, नरसिंहांचा अवतार आहेत, हे सिनेमॅटिक लिबर्टी आहे, हे असं दाखवून नाही. जे काय लिहिलं गेलं नाही ते तर्क वितर्क असतात इतिहासात, पण तो वितर्कमध्ये जाण्यापेक्षा तो जो तर्क आहे त्यातल्या त्यात करेक्ट जो आहे तो घ्यायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं होतं की आणि उलटं हिस्टॉरिकल पिक्चर्स निघणं आणि त्याला सपोर्ट करणं ही आमची जबाबदारी, आमचं कर्तव्य आहे. उलटं निघत नाहीत तसे पिक्चर्स, रिस्क घेत नाहीत लोकं, पण रिस्क घेण्यापेक्षा चांगला इतिहासकार घेऊन नुसतं तर्कवितर्कवर करण्यापेक्षा
थोडा प्रॉपर इतिहासाची रेफरन्सेस घेऊन करावं, एवढंच माझं मत. मला असं पण वाटतं का की शाहू महाराजांवर तसा इतका मोठ्या लेवलला सिनेमा अजून आलेला नाही आहे. मग आपण तुम्ही म्हणता की हिस्टॉरिकल सिनेमे यायला पाहिजे, त्याच्यामधनं शाहू महाराज हे देशापर्यंत पोचतील. अनेक तुम्हाला स्वतःला वाटत नाही की तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकी माहिती आहे, तुम्ही एक सिनेमा करावा किंवा कोणाकडून तरी करून घ्यावा. माझं तर फार इच्छा आहे की तुमचं पॉईंट एकदम रास्त आहे, म्हणजे एकदम माझ्या म्हणजे मला कुठेतरी असं मला टोचलं की आपण ही का जबाबदारी घेऊ शकत नाही, का घेतली नाही आजपर्यंत. तर शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, ताराराणींचा सुद्धा एक त्या लेवलचा पिक्चर निघाला पाहिजे. आज सकाळीच मी रितेश देशमुखनं तुम्हाला पटणार नाही, मी व्हॉट्सअपवर तुम्हाला दाखवतो नंतर, मी आज त्यांना टेक्स्ट केलं, हाऊ आर यू, हाऊ इज एव्हरीथिंग. म्हणजे मला आठवलं की बाबा तुम्ही शिवाजी महाराजांचा पिक्चर काढायला तर अजून तो रिलीज झाला नाही. म्हणजे एक चांगला म्हणजे ज्याची चर्चा देशात कारण जगात व्हायला पाहिजे. आता ताराराणी म्हणजे 1700 ते 1707 हे मराठ्यांचं साम्राज्य त्यांनी हँडल केलं, म्हणजे औरंगजेबची हेड ऑन लढाई केली आणि औरंगजेब शेवटी मेला इथं संभाजीनगरला. तर कोणाला माहीत नाही ताराराणी काय आहेत. हां, तर हे पिक्चर्स निघालं पाहिले, मी त्या मताचं आहे आणि मी स्वतः लक्ष घालणं पाहिलं हे तितकंच बरोबर आहे. सावडी संपले तर दुसरा मेसेज परत रितेश देशमुख येणार सावडी संपल्यानंतर. ते नाही लक्षात नाही काय म्हटलं, दुसरा मेसेज लगेच रितेश देशमुखांना करावा लागेल. हो, करावा लागेल आता. आज हा तुमचा विषय मी काढला आणि आधी आणि ते पॉलिटिक्सशी संबंधित आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण राजघराण्याशी संबंधित बोललो, खरं तर देशामध्ये खूप राजघराणी आहेत आणि ते एकमेकांशी या ना त्या कारणानं कनेक्टेड आहेत. आपण ज्योतिरादित्य शिंदे बघितले, ते काँग्रेसमधून थेटपणे भाजपमध्ये गेले. उदयनराजे भोसले त्यांना सुद्धा ते थेट शेर 13व्या वंशज आहेत, पण ते पण भाजपमध्ये जाऊन सामील झाले. पण तुमच्या बाबतीत असं होतं का की शाहू महाराजांचा वारसा हा इतका उंचीचा ठरतो, त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेलं काम किंवा जाती अंतासाठी केलेलं काम किंवा धर्माच्या मध्ये भेद होऊ नये म्हणून केलेलं काम हे एवढं उंच ठरतं की तुम्हाला ते पाऊल टाकताना बिचकायला होतं की आणि तुम्हाला त्याचा अडसर ठरतो, मध्ये तो वारसाच तुम्हाला अडसर ठरतो की आपण फार प्रतिगामी विचारांसोबत जाऊ शकत नाही किंबहुना फार टोकाचं हिंदुत्व बोलणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, आपण मधल्या मार्गी राहू शकतो. आणि हीच अडचण आहे का की तुम्हाला फार त्यांच्याशी सख्य साधता येत नाही. थेट प्रश्न अभिजित करंडे म्हणजे आज मला कम्प्लीट ग्रिल करायचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे किंवा ती दोस्तीचा डिसअडवांटेज होतो का. उद्धव ठाकरेंनीच काय घ्यायचं, आम्ही पण घ्यायला पाहिजे नाही. शाहू महाराज माझं आजही तुम्ही माझं व्हॉट्सअप उघडलं तर मी लिहिलं, आय स्टँड बाय द प्रिन्सिपल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड शाहू महाराज. जे शिवाजी महाराजांचे तत्व आणि शाहू महाराजांचे तत्व असतील, हां, जे काय त्यात बसत असेल ती माझी लाईन आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही की आता काळ बदललाय, म्हणजे तत्व बदला असं आम्ही म्हणत नाही पण काळ बदललाय त्यामुळं थोडं आपण लवचिक असायला पाहिजे. काळ बदलला असेल तरी प्रिन्सिपल्स काही बदलले नाहीत आणि काळ बदलल्याप्रमाणे आम्ही सुद्धा राहतो ना, म्हणजे ऍडजस्टेबल राहतो. असं का प्रोजेक्ट होतं की समजा जर तुम्ही म्हणजे असं का प्रोजेक्ट होतं की तुम्ही जर त्यांच्या विचाराच्या त्या पक्षाच्या विचारासोबत गेलात तर तुम्ही ते विचारच अवगत केलेत. व्यक्तिगत सुद्धा तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवून अशी भूमिका घेऊ शकता, पण तसं अडचण होते का म्हणजे तुम्हाला तसं पटत नाही. अडचण मी 6 वर्ष मी न्यूट्रल राहिलो होतो, हे 1.5 वर्ष माझं स्वराज्य उभारण्यात गेलं होतं, पण आता तसं काही लांब राहू शकत नाही मी. तर मला माझी भूमिका ही स्ट्रॉंग घ्यावीच लागणार आहे, ती ओपन होईल 1.5 महिन्यात आणि तीच लाईन असेल फुल टाईम. कोल्हापूरबद्दल एक प्रश्न विचारला, तुम्ही कोल्हापूरमध्ये सध्या दोन्ही पक्षांकडे म्हणजे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे उमेदवारांची वानवा आहे. नाही नाही, महायुतीकडे काही मी गेलो नाही. मी म्हणतो की दोन्हीकडे उमेदवारांची वानवा आहे त्या अर्थी, तर कोल्हापूरमधून जर लढण्याचा आग्रह आणि तुमच्या मनामध्ये ती सल सुद्धा आहे. अत्यंत निसटता पराभव तुमचा 2009 मध्ये झालेला होता आणि तुम्ही अत्यंत मोठं त्यावेळेला प्रचार केलेला होता, चांगलं काम केलेलं होतं आणि एका कुठल्या तरी घटनेमुळे तो पराभव झाला. तर तुम्हाला यावेळेला तुमचं टार्गेट काय आहे की आपण लोकसभेमध्ये कोल्हापूरमधून जायचं, तुमच्यासाठी नाशिकमध्ये पण लोक आग्रह करतायत पण कोल्हापूर हा शेवटी वारसा आणि तुमची जवळीक असलेलं तिथं ते स्थान आहे, तुमचे भाऊसुद्धा तिथून आमदार झालेले होते. दोन्हीकडे वातावरण पोषक आहेत मला. कोल्हापूर तर माझं होमटाऊन आहे, माझं होम टर्फ आहे आणि कर्मभूमी आहे, तर नॅचरली पहिला चॉईस हा केवळ कोल्हापूरचाच असणार आहे आणि मग नाशिकचं आहे. पण
बघू थोड्या दिवसात सगळं सिच्युएशन क्लिअर होईल. आणि माझा अजून एक जो प्रश्न आहे की मराठा आरक्षणाबद्दल खूप अनुजांनी सविस्तर प्रश्न विचारला होता, पण तुम्हाला तुमचा अभ्यास पण आहे आरक्षणाबद्दलचा, तुम्ही त्याच्यासाठी लढा पण दिला आहे, तुम्ही त्यासाठी काम पण केलं, तुम्ही महाराष्ट्र 3-4 वेळा पिंजून काढलात, म्हणजे प्रत्येक तालुक्यात गेलेले राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त जर कोणी गेलं असेल तर ते तुम्ही गेला आहेत, आणि तिथं संघटना नव्हे तर केवळ मराठा समाजासाठी तुम्ही ते केलं. आत्ता जी जरांगे पाटलांची भूमिका आहे की त्यांना ओबीसीत घ्या, ही भूमिका योग्य आहे का? त्याच्यामुळं मोठा गहजब सामाजिकदृष्ट्या सामाजिक समतोलाच्या दृष्टीनं माजणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की असं काही नाही आहे, कारण तुम्ही सुद्धा 83 जी हे आहे 183 नंबरला तिथं लिहिलेलं आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा आणि तत्सम जाती, तर त्यांनी काही फार मोठा गहजब होणार नाही. आणि जी भूमिका लोक मांडत आहेत की ॲक्च्युली 54% 52% ओबीसी आहेत म्हणून त्यांना 27% आरक्षण, तर ॲक्च्युली तेवढे नाही आहेत असंही एक भूमिका आहे. त्यामुळे जातन्याय जनगणना न झाल्याचा पण तोटा आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की ओबीसी आधी जातन्याय जनगणना करून ओबीसीमध्ये जर ते आरक्षण दिलं तर ते आरक्षण टिकू पण शकतं, ते लोकांना मिळू पण शकतं आणि त्याचा फायदाही होऊ शकतो. थोडक्यात मी समरी करून टाकतो विषय, ते त्यांची मागणी बरोबर आहे काही चुकीची ही समाजाची मागणी आहे, कारण का ते समाजाला दोन वेळा फटका बसला 2013 2018 म्हणून ती मागणी आज समोर आली की आम्हाला ह्या 83 क्रमांकमध्ये घ्या किंवा सरसकट द्या. आता ती न्यायाची न्यायिक बाजू काय ते सरकारने ठरवायला पाहिजे, त्यांच्या सगळे विद्वान लोक आहेत, मी काही विद्वान माणूस नाही, बोलवा आणि ती लाईन सांगावं. मी उलटं म्हटलं की 20 तारखेच्या आत तुम्ही डिक्लेअर करा आणि सांगा की दिस इज इट, आर पार जे काय असेल तुम्ही बोलून मोकळवा, ह्या माझं सरकारला सूचना आहे. ते जर झालं नाही आणि आपण निगेटिव्ह धरू की सरकार म्हणते आम्ही ओबीसीला धक्का न देता म्हणजे तुम्ही 50% जाणार, 50% जर जायचं असेल तर मी तुम्हाला जो सांगितला आहे इंदिरा साहनी केस जी आली आडवी येते आहे तर ती तुम्हाला बदलायची असेल तर प्राईम मिनिस्टरनी इंटरव्हीन करावं लागते. प्राईम मिनिस्टर इंटरव्हीन करणं म्हणजे काय की 1992 निकष हे बदलावं लागतील आणि नवीन फ्रेश निकष द्यायला पाहिजे, हा पार्लमेंटला करावं लागेल आणि जेणेकरून राज्याला अधिकार इझिली मिळेल की तुम्हाला हे आरक्षण द्यायचं. आणि तिसरा मुद्दा तुम्ही तुम्ही ह्याचं म्हटलं जातवर जी जनगणना आहे जातन्याय जनगणना जी करायला पाहिजे तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, बेस्ट सोल्युशन आहे. जसं बिहारनी केलं तसं आपण सुद्धा करायला पाहिजे, SC ST सोडून OBCंचं प्रामुख्याने. आणि जे कोण मागास सिद्ध केली जाईल शैक्षणिक आणि आर्थिक जे मागास सिद्ध केले जातील त्या सगळ्यांना तुम्ही आरक्षण देऊ शकता अंडर प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन, म्हणजे लोकसंख्येच्या आधारे तुम्ही देऊ शकता. जे सामाजिक मागास सिद्ध होतील तुम्ही सगळ्या ओबीसींचं आणि सगळ्या जे सामाजिक मागास सिद्ध होतील ह्या सगळ्यांचं तुम्ही सर्वेक्षण जातनिहाय गणनाप्रमाणे बिहारप्रमाणे करा. आता एक गोंधळ काय झाला की 20 तारखेला जर ते निघाले आणि ते जर खरंच मुंबईकडे इतका मोठा समाज चालून आला तर मोठी गैरसोय सगळीकडे होईल महाराष्ट्रभरामध्ये, तर तुमचं आवाहन काय असणार सरकारला पण आणि मराठा आंदोलन? माझं आव्हान तेच आहे, गैरसोय नुसतं नाही आहे, विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे आणि असंतुष्ट लोक अनेक ठिकाणी आहेत. मुंबई ही देशाची राजधानी आहे, बिझनेस कॅपिटल आहे आणि इथं जर काय गडबड घडली तर त्याचे इफेक्ट्स हे नुसतं महाराष्ट्रात नाही, त्याचे इफेक्ट्स देशात आणि जगात होऊ शकतात आणि म्हणून ते होऊ नये मी ह्या मताचं आहे. आणि त्याच्यासाठी सरकारने का तुम्ही येऊन लोकांना इकडे देत आहे, म्हणजे समाजाला काय इकडे येऊन चालून देत आहे, उलट त्यांना अडचण सरकारला अडचण आहे. त्यापेक्षा तुम्हाला जे काय करायचं आहे, जे काय तुमचं टिकणार आरक्षण तुम्ही म्हणता की जे तुम्ही म्हणता धक्का न लावता ते काय द्यायचं आहे, तुम्ही आत्ताच क्लिअर करून टाका ना, आत्ता बोलून टाका, विषय क्लोज करून टाका. हे माझं सरकारला आव्हान आहे की 20 डोंट वेट फॉर 20 तारीख. तुम्हाला असं खरंच वाटतं की नव्या पक्षाला स्वराज्य तुम्ही स्थापन केलं आणि म्हणजे त्याच्याबद्दल काही हे नाही आहे, म्हणजे तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या कामाला, पण एवढ्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणातला कोलाहल बघताय तुम्ही, कोण आता तुम्ही पण म्हणाल की कोण कोणाकडे जाते, एका पक्ष दोन पक्षांचे 4 पक्ष ऑलरेडी झालेले आहेत, म्हणजे 4 गट झाले, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला आहे, एका बाजूला भाजप आहे, एका बाजूला प्रकाश आंबेडकर, या सगळ्या कोलाहलामध्ये पॉलिटिकल स्पेस तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कशी दिसते, कारण तुम्ही फिरलायत महाराष्ट्र? पॉलिटिकल स्पेस हे भांडूनच घ्यावं लागेल आणि लोक आता कंटाळले आहेत, लोक कंटाळून गेलेले आहेत की हे जे काय चालेल इकडे उड्या मार तिकडे उड्या मार, त्यांनासुद्धा काही ते एक फ्रेश पाहायला काहीतरी. आणि माझं जी काम करण्याची पद्धत आहे आजपर्यंत आणि ती स्वराज्याच्या माध्यमातून लोकांना दिसायला लागलेली आहे, मला 100% पूर्ण विश्वास आहे
की ही स्पेस भरण्यामध्ये स्वराज्य यशस्वी. तुम्ही काय ऑफर करताय, कारण बाकी सगळे पण तेच ऑफर करताय, शेतकऱ्यांसाठी नोकऱ्या, बेरोजगारी. नाही म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर स्वराज्यच हे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणार, आणि त्या सुसंस्कृतमध्ये सगळे पॅरामीटर्स येतात. तर संभाजीराजांनी जवळपास सगळ्या प्रश्नांना थेट उत्तर दिलेत, मात्र त्यांनी दोन प्रश्नांची उत्तरं बाकी ठेवलेली आहेत, ते कदाचित पुढच्याच आवडीसाठी ठेवलेली आहेत. दीड महिन्यानंतर परत एकदा येऊन ते ती उत्तर देणार आहेत की ते नेमके कोणाच्या सोबत ह्या येत्या लोकसभेमध्ये निवडणूक लढणार आहेत, आणि ते स्वतः कुठून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहेत. बहुतांश उत्तरांना त्यांनी थेटपणे भिडलेले आपल्याला बघायला मिळालं, पण त्यांनी जे महत्त्वाचं सांगितलं की त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस आहे आणि ते कायमचं असतं, मला ना ते कायमचं असतं की आय स्टँड बाय द प्रिन्सिपल्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज. तर शाहू महाराज तर त्या प्रिन्सिपलसोबत म्हणजे त्या वारशासोबत ते कायम आहेत, त्यामुळं त्यांना त्यांच्यासोबत असलेला हा वारसा जो आहे तो त्यांच्या राजकीय विचारांना कुठपर्यंत घेऊन जातो हे आपल्याला बघायचं आहे. येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तुम्ही दीड महिन्यानंतर परत एकदा चावडीवर येऊन अशाच गप्पा आपण मारू, त्यावेळेला निश्चितपणे अनेक प्रश्नांची उत्तरं जी असतील ती मनमोकळी देता येतील तुम्हाला, अशी अपेक्षा करूया. हो, आय होप की तुम्ही एन्जॉय केलं असेल गप्पा. एन्जॉय केलं आणि सगळ्या टीमनी आपापल्या परीने होमवर्क चांगलं केलेलं आहे, आणि ज्यापणे ग्रिल करायला पाहिलं होतं ते तुम्ही यशस्वी झाले. ग्रिल नसेल पण हे लोकांचे प्रश्न असतात, जे माझ्या मनात जे काही गोष्टी असेल ते बाहेर काढण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाले असं म्हणून. तर आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी सुद्धा शुभेच्छा. तुम्ही पुन्हा चावडीवर येऊन अशाच पद्धतीने मनमोकळ्या गप्पा आपण पुन्हा एकदा मारूयात या आशेसह. तुम्हाला हा संवाद कसा वाटला, या चर्चा, या गप्पा कशा वाटल्या हे तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुम्ही बेल आयकनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.